नहीं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संजय राऊत सारखं एक निर्लज्ज वक्तव्य त्यांनी केलंय ज्या विधिमंडळाने महाराष्ट्रातल्या गोर गरीब आदिवासी दलित अपंग अशा वंचित समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा जिथून विकास होतो त्या विधिमंडळ खऱ्या अर्थानं ते विधिमंडळ न्याय मंदिर आहे आणि याला हे चोर मंडळ म्हणतात. त्यामुळं संजय राऊत सारख्या माणसाला त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. उद्धव ठाकरेचं वाटोळं केलंयच, परंतु अशा पद्धतीनं जे बेछूट आणि अतिशय चुकीच्या पद्धतीचे निर्लज्ज वक्तव्य संजय राऊत करतायत त्यांनी या विधिमंडळाच्या पायऱ्यावरती येऊन नाक घासलं पाहिजे. त्यानंतर त्यांना माफी करण्याचा विचार मान्य अध्यक्षांनी केला पाहिजे. आज हक्कभंग आणलाय आणि या हक्कभंगावरती हक्कभंग समितीकडे हा विषय गेला पाहिजे आणि संजय राऊताला माफी मागायला लावली पाहिजे, संजय राऊताला शिक्षा झाली पाहिजे. ही आमची भूमिका आहे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी अध्यक्षाकडे मागणी करतोय. अध्यक्ष हे सभागृह तहकूब करतायत, परंतु माझी मागणी आहे संजय राऊत सारख्या निर्लज्ज नालायक माणसाला शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका. संजय राऊतचे भाऊ सुनील राऊत यांनी त्यांना सपोर्ट केला आहे, ते म्हणतात की त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे, जे केलं ते योग्य केलं असं बोलतात. तुमचं काय तर भूमिका, तुम्ही त्यांना सुद्धा भंगाचा यांचा आरोप लावणार का? नाही, संजय राऊतचे भाऊ काय म्हणले, चार भिंतीच्या आतला विषय तो घरातला विषय. संजय राऊत जर काही जरी म्हणले, संजय राऊतने दरोडा जरी टाकला, तर त्यांचे भाऊ त्यांना संतच म्हणणार आहेत. घरात भावाला भावाची काळजी असतेच ना. संजय राऊताला या विधिमंडळाच्या पायऱ्यावरती नाक घासून माफी मागायला लावली पाहिजे अध्यक्षांनी, ही आमची भूमिका आहे.